बेळंके ते राहत्या घरी गळफास लावून केली तरुणाने आत्महत्या। आमचे प्रतिनिधी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की बेळंकी तालुका मिरज येथील श्री विजय आनंद गायकवाड वय वर्ष 47 यांनी गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 दरम्यान राहत्या घराच्या माडीवरील वरच्या खोलीत दोरीने गळफास लावून आत्महत्या केली। त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भाऊजय असा परिवार आहे। ही घटना घडल्यानंतर त्वरित गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना कल्पना देण्यात आल्यानंतर पाटील यांनी सदर घटनेची मिरज ग्रामीण पोलिसात वर्दी दिली। मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला व मयत व्यक्तीचे प्रेत शवविच्छेदनासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाचारण करण्यात आले। मृत व्यक्ती विजय गायकवाड गेली अनेक महिने आर्थिक विवंचनेत होते, त्यामुळे नैराश्यपोटी त्यांनी आत्महत्या केली असावी असे प्रथमदर्शनी निदर्शनाहून बोलले जात होते। सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी मिरज ग्रामीणचे PSI रणदिवे साहेब, हवालदार होळकर, पोलीस नाईक खाडे व जाधव उपस्थित होते अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।